नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आजचं जे लेक्चर उघडलेलं आहे ते जिल्हा न्यायालयाचा जो पेपर आहे त्याच्याकरिता आपण हे सेशन तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे जितेश यांनी हा पेपर पाठविलेला आहे आणि त्यांनी तशी रिक्वेस्टसुद्धा केलेली आहे की हा पेपर सोडून दाखवायला पाहिजे। तर त्याच्याचकरिता आपण हा पेपर जो आहे सोडून दाखवत आहे। याच्यामध्ये जो आहे हा पेपर मुंबईचा आहे, ओके। आणि याच्यामध्ये जे आहे आता आपण बघूया प्रश्न उत्तर। तर मुंबईचा हा पेपर आहे, याच्यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आलेला आहे तो बघू। तर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता या शहरांना जोडणाऱ्या रस्त्याला काय म्हणतात? त्याच्यामध्ये उत्तरसुद्धा दिलेलं आहे आणि बरोबर आहे ते स्वर्णिम म्हणतात त्याला, स्वर्णिम चतुर्भुज। तर पूर्ण भारताला जोडतो चारही इकडून, म्हणून त्याला काय म्हणतात? स्वर्णिम म्हणतात, ओके। तर अशा पद्धतीचा जो हायवे आहे पूर्ण असा पूर्ण आपल्या भारताला हा अटॅच आहे। भारतातले पहिले ई कोर्ट कुठं स्थापन झाले तर ते झाले हैदराबाद, हे सुद्धा बरोबर आहे। शुभांगी स्वरूप ज्या नौदलात पहिल्या वैमानिक होत्या त्या कोणत्या राज्यातून आहे तर त्या आहे उत्तर प्रदेशमधून, हे सुद्धा करेक्ट आहे। यांनीच दिलेली ही उत्तर आहे। त्याच्यानंतर सगळ्यात हलका वायू कुठला आहे? सर्वात हलका वायू जो आहे तो कुठला आहे? हायड्रोजन। त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे संविधानातील कलम कुठले आहे? तर कलम 124 स्थापनेसंदर्भात संविधानामध्ये दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि त्याचा कार्यभार। भारतातील सुपर कॉम्प्युटर कोणी बनवला आहे? परम नावाचा कॉम्प्युटर बनवला, हा प्रश्न आपण घेतला होता। सर्वोच्च न्यायालयाची संविधानची कलमसुद्धा घेतली होती। सगळ्यात हलका वायू कुठला ते सुद्धा घेतलं होतं। याच्यातले आपण वरचे सर्वच प्रश्न आपल्या सिरीजमध्ये टाकलेले होते। तर मॅक्झिमम जो पेपर आला होता तो आपल्या क्वेश्चनमधूनच आला होता। भारतातील सुपर कॉम्प्युटर कोणी बनवला? तर डॉक्टर विजय भटकर। त्याचं नाव कुठलं होतं? परम। गाव .com .edu हे काय असतात? याला काय म्हणतात? डोमेन म्हणतात। काय म्हणतात? हे डोमेन योग्य उत्तर आहे। प्रायमरी मेमरी कुठली आहे? तर प्रायमरी मेमरी आहे रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी, ओके। रँडम ॲक्सेस मेमरी, रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी आणि पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क ड्राईव्ह हे सर्व सेकंडरी असतात आणि रॉम जी असते ही सुद्धा परमनंट असते। प्रायमरी मेमरी जी आहे ती कुठली आहे? रॅम आहे, हे टेम्पररी स्टोरेजसाठी यूज होतं। रॉम ही परमनंटसाठी म्हणजे रॅम आहे, RAM लक्षात ठेवा। वेब ब्राउझर नाही आहे, बिंग हे वेब ब्राउझर नाही आहे, याहू हे वेब ब्राउझर आहे, क्रोम आहे, ऑफिससुद्धा वेब ब्राउझर नाही आहे। याच्यामध्ये काहीतरी ऑप्शनमध्ये गडबड आहे, कारण बिंग जे आहे ते सर्च इंजिन आहे, ऑफिस हे ॲप्लिकेशन आहे, याहू आणि क्रोम जे आहे ते काय? वेब ब्राउझर आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11, 2020 जे आहे समर ऑलिम्पिक हे कुठं होणार आहे? तर ते जपानमध्ये होणार आहे, टोकियो इथं ते होस्ट होणार आहे, जपान टोकियो। विसंगत काय? अँड कंजेक्शनसाठी इन ऑर बट, ऑर बट इन हे सर्व कंजेक्शनसाठी आहे, इन आणि ऑन हे आतमध्ये किंवा बाहेर साठी यूज केलं जाते। तर म्हणजे याच्यातलं जे विसंगत आहे ते कुठलं? इन। फ्रेंडशिपचं ॲडजेक्टिव काय होतं? विशेषण काय होतं? फ्रेंडली, बरोबर आहे। 2017 अमेरिकेत आलेलं वादळाचं नाव काय होतं? हार्वे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिला ऑनलाईन सातबारा कुठं देण्यात आला? याचं उत्तर मिळालेलं नाही आहे। याच्यामध्ये नागपूर, राळेगण, सिद्धी, हिरवे बाजार आणि सोलापूर। तुम्हाला माहिती असेल त्याचं उत्तर कमेंट करा, ओके। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16, पाठीमागून येऊन मोठा होणे, पाठीमागून येऊन मोठा होणे म्हणजेच काय? कानामागून आली आणि तिखट झाली, तर हे बरोबर आहे। कानामागून आली आणि तिखट झाली म्हणजे जो कनिष्ठ व्यक्ती आहे तो म्हणजे समोर जाणं वरिष्ठांपेक्षा, त्यालाच काय म्हणतात? पाठीमागून येऊन मोठा होणं म्हणजेच काय? कानामागून आली आणि तिखट झाली। चाइल्डचं अनेक वचन काय होतं? चाइल्ड म्हणजे एक सिंगल आणि चिल्ड्रन म्हणजे बरेच। चाचीची काय आहे? षष्टी आहे, उन्हून पंचमी असते। त्याच्यानंतर दुलीप करंडक कशा संबंधित आहे? तर ते आहे क्रिकेट, दुलीप करंडक क्रिकेट। त्याच्यानंतर आणि शेवटचा प्रश्न, ॲज टीचर एंटरेड इन द क्लास स्टुडंट मेकिंग नॉईस म्हणजे टीचरने एंटर ज्याप्रमाणे केलं आणि मुलांना काय केलं? आवाज सुरू केला म्हणजे बोलणं सुरू केलं किंवा मेकिंग टॉक किंवा मेकिंग नॉईस, तर दोन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मेकिंग नॉईस, मेकिंग टॉक बरोबर वाटत नाही, मेकिंग नॉईस। तर अशा पद्धतीने हे प्रश्नाचे उत्तर आपण शेअर केलेलं आहे। तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि जितेशचं खूप खूप धन्यवाद। सो थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।